कांदाकोनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संजय भोपी सोशल क्लब, मॉर्निंग योगा ग्रुप व अलर्ट सिटीजन फोरम यांच्या वतीने रविवारी महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धा झाली. एक धाव आरोग्यासाठी हे ब्रीद समोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झेंडा दाखवून या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मॅरेथॉन यशस्वी केली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खांदा कॉलनीत मॅरेथॉन घेण्यात आली. संजय भोपी सोशल क्लब, मॉर्निंग योगा ग्रुप व अलर्ट सिटीजन फोरम यांच्या वतीने आयोजित मॅरेथॉनमध्ये 800 अधिक महिलांनी सहभाग घेत 5 किलोमीटर अंतर धावून ही स्पर्धा पूर्ण केली. या मॅरेथॉन स्पर्धेला नगरसेवक संजय भोपी, मनोहर म्हात्रे, भीमराव पवार, मोतीराम कोळी, महिला मोर्चाच्या खांदा कॉलनी अध्यक्षा राजश्री पवार, उपायुक्त संध्या बावनकुळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच शहराचे वैभव वाढणार असून एकमेकांना सहकार्य करण्याची भावना या माध्यमातून वाढत असून हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवउद्गार त्यांनी काढले. पनवेल आता महापालिका आहे आणि म्हणून पनवेल महापालिकेच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या विकासाच्या डेव्हलपमेंटच्या अनेक गोष्टी होत राहतील, पण त्या सगळ्यामध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं पार्टिसिपेशन कसं मिळू शकतं, तर तुमच्या सगळ्यांच्या आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करण्यानं आणि आपण जिथे राहतो त्या ठिकाणी इतरांना चांगलं सहकार्य करण्यामुळं या शहराचं वैभव वाढू शकतं. यासाठी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकमेकांना सहकार्य करण्याची आणि एकमेकांना चीअर अप करण्याची भावना ही निर्माण होत असते आणि म्हणून या कार्यक्रमात अशा पद्धतीचे कार्यक्रम अनेक साजरे झाले पाहिजेत.